ठीक आहे, हे झाले आपले मूलभूत कर्तव्य. एकदा क्विक रिकॅप करून घेऊया. ठीक आहे, महत्त्वाचं म्हणजे जपान राज्यघटना एकमेव राज्यघटना आहे ज्यामध्ये मूलभूत कर्तव्य सुचिले आहे. साम्यवादी देशामध्ये काय मूलभूत कर्तव्य आणि मूलभूत हक्क यांना समान महत्त्व आहे. ठीक आहे, नंतर मग स्वर्णसिंग कमिटी जी आहे, स्वर्णसिंग कमिटीने मूलभूत कर्तव्याचे 8 अशी मूलभूत कर्तव्य सुचवली होती. नंतर मग 42व्या घटना दुरुस्तीने, 42व्या घटना दुरुस्तीने ती 10 मूलभूत कर्तव्य सांगितलेली. ठीक आहे, 42व्या घटना दुरुस्तीने 10 मूलभूत कर्तव्य ऍड करण्यात आली स्वर्णसिंग कमिटीने. वेट, सर्वसिंग कमिटीने 8 मूलभूत कर्तव्य सांगितलेली होती, 42व्या घटना दुरुस्तीने 10 मूलभूत कर्तव्य ऍड करण्यात आली होती. सर्वसंघ समितीच्या कुठले मूलभूत कर्तव्य हे स्वीकारण्यात आले नाही, तर एक लक्षात ठेवायचं, कर्तव्याचे पालन करणे किंवा नकार करणे केल्यास काय दंड आकारणे, पहिली गोष्ट. सेकंड, दंड किंवा शिक्षा ठरवणाऱ्या कुठल्याही कुठल्याही कायद्याला मूलभूत हक्काचे उल्लंघन होते या कारणासाठी आव्हान देता येत नाही, हे दुसरी गोष्ट. आणि तिसरी गोष्ट म्हणजे कर देणे हे नागरिकांचे मूलभूत कर्तव्य असावे. ठीक आहे, या 3 शिफारसी होत्या कोणाच्या, सरनसिंग कमिटीने, स्वर्णसिंग कमिटीच्या ह्या 3 शिफारसी होत्या. ठीक आहे, त्या 3 शिफारसी ह्या नाकारण्यात आलेल्या. ठीक आहे, इतर जे काही त्यांनी ऍक्च्युअली त्यांनी 10 सॉरी 8 त्यांनी शिफारसी केलेल्या होत्या, त्यातल्या ह्या 3 नाकारण्यात आल्या, लक्षात ठेवायचं. आणि 42व्या घटनेदुरुस्ती किती ऍड करण्यात आले, 10 ऍड करण्यात आले. 42वी घटनादुरुस्ती लक्षात ठेवायची, 86 घटनादुरुस्ती लक्षात ठेवायची. ठीक आहे, 86व्या घटनादुरुस्ती लक्षात ठेवायची. 86व्या घटनादुरुस्तीने अजून एक मूलभूत कर्तव्य ऍड करण्यात आलं, त्यामुळे आपले टोटल मूलभूत कर्तव्य झाले, टोटल मूलभूत कर्तव्य झाले किती, 11. ठीक आहे, आणि मूलभूत कर्तव्य ही काही नैतिक आहे काही नागरिक आहे. नैतिक कुठली आहे, तर ते तुम्हाला सांगितलं होतं, स्वातंत्र्य लढ्यातून निर्माण झालेली उदात्त आदर्शाचा अभिमान बाळगणे हे नैतिक आहे. ठीक आहे, आणि राष्ट्रगीताचा आदर करणे हे मात्र देतं आपलं नागरिक, राष्ट्रगीत आणि राष्ट्रध्वजाचा आदर वाढवणे हे नागरिक कर्तव्य. मूलभूत कर्तव्य कर्तव्यामध्ये पुराणे, परंपरा, प्रथा यांचा भाग असलेली मूल्य आहे, हे पण एक लक्षात ठेवायचं. मूलभूत कर्तव्य फक्त नागरिकांसाठी आहे, मूलभूत हक्क हे नागरिक आणि परदेशी व्यक्तीसाठी पण आहे, हे एक लक्षात ठेवायचं. ठीक आहे, 86व्या घटनादुरुस्तीने कुठलं मूलभूत कर्तव्य ऍड करण्यात आलं होतं, तर पालकांनी पाल्याच्या वयाच्या 6 ते 14 वर्षापर्यंत शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे हे 11वं मूलभूत कर्तव्य 86व्या घटनादुरुस्ती 2002 मध्ये ऍड करण्यात आले. ठीक आहे, ट्रिक तुम्हाला सांगितली, मूलभूत कर्तव्य लक्षात ठेवायची, फ्लॅग ऑफ फ्रीडम, इंटिग्रिटी इन सर्व्हिस, लीड टू ब्रदरहुड, रिप्रेझेंटेड बाय कल्चर अँड एन्व्हायरमेंट. ठीक आहे, रॅशनॅलिटी लीड टू नॉन व्हायलन्स, अचीव बाय एक्सलन्स इन एज्युकेशन. ठीक आहे, तर प्रत्येक मूलभूत कर्तव्याचा एक एक कीवर्ड उचलून आपण ही ट्रिक बनवलेली होती, त्यावरून तुम्ही मूलभूत कर्तव्य लक्षात ठेवू शकता. ठीक आहे, एक महत्वाचं मूलभूत कर्तव्य सांगितलेलं होतं पर्यावरणाविषयी, ज्यामध्ये सर्वसामान्यपणे कन्फ्युजन करण्यात आलं डीपीएसपी आणि मूलभूत कर्तव्यामध्ये. डीपीएसपी मध्ये पर्यावरणाशी विषयी तरतूद आहे 48A मध्ये. यामध्ये महत्वाचं ते मूलभूत कर्तव्य यामध्ये काय म्हटलंय, नैसर्गिक पर्यावरणाचे रक्षण करणे, त्यात सुधारणा करणे, घडवून आणणे आणि सजीव प्राण्यांविषयी दयाबुद्धी बाळगणे. ठीक आहे, वने, सरोवरे, नद्या आणि वन्यजीवन यांसारख्या नैसर्गिक पर्यावरणाचे रक्षण करणे, त्यात सुधारणा घडवून आणणे आणि सजीव प्राण्यांविषयी दयाबुद्धी बाळगणे हे पर्यावरणाशी संबंधित मूलभूत कर्तव्य आहे. ठीक आहे, आणि मूलभूत सॉरी पर्यावरणाची अजून एक तरतूद आहे ते डीपीएसपी मध्ये 48A मध्ये, ते एक लक्षात ठेवायचं. ठीक आहे, ट्रिकनुसार तुम्हाला सर्व मूलभूत कर्तव्य अगोदर सांगितलेले ते, ठीक आहे, त्यानुसार तुम्ही लक्षात ठेवू शकता. मूलभूत कर्तव्याची अजून एक महत्वाची कमिटी आहे, ती म्हणजे वर्मा समिती. ठीक आहे, वर्मा समिती 1999 ची. ठीक आहे, वर्मा समिती 1999, फक्त कमिटीचं नाव लक्षात ठेवलं तरी चालेल. ओके, हे झालं मूलभूत कर्तव्याचा क्विक रिकॅप. यानंतर आपण घटना दुरुस्ती विषय बघूया, एक मिनिट द्या मला.